MSRDC-च्या माध्यमातून सुरू असलेल्या मुंबई पुणे शेडुंग बायपास रोडच्या कामामुळे बोर्ले ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणताही मार्ग निघत नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारून या बायपास रोडचं काम शनिवारी बंद केलं. तसंच मागण्या मान्य न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे. पनवेल तालुक्यातील बोर्ले गावाजवळून मुंबई पुणे शेडुंग बायपास द्रुतगती मार्गाचं रुंदीकरणाचं काम MSRDC-च्या माध्यमातून सुरू आहे. सदर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर, कपडे धुण्यासाठी जावे लागणाऱ्या तलावावर, तसंच शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास व शेतावर गुरे येण्यास ग्रामस्थांना अडथळा निर्माण होत आहे. तसंच ग्रामस्थांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरच टोल बूथ बांधण्यात येत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या सर्व समस्यांबाबत बोर्ले ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी शनिवारी काम बंद आंदोलन पुकारून रस्त्याचं काम बंद केलंय. तसंच जोपर्यंत त्यांच्या समस्यांचं निवारण होत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम बंद राहील असा आक्रमक पवित्रा घेतलाय. या काम बंद आंदोलनावेळी कोण ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पाटील, दीपिका कांबळे, माजी सदस्य गोविंद पाटील, दीपक कांबळे, अनिल भोपी, बाळकृष्ण पाटील, भाऊराज पाटील, गणेश पाटील, वसंत पाटील, जगन पाटील, सचिन पाटील, विनोद गायकर, महिला ग्रामस्थ ताईबाई पाटील, कमल पाटील, संगीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. दरम्यान MSRDC-ने टोल नाका गावापासून 500 मीटर पुढे किंवा मागे घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली. तसंच ही मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा MSRDC प्रशासनाला देण्यात आलाय. आमच्या बोर्ले गावात या रस्ता रुंदीकरणासाठी आमच्या पूर्ण गावाचा विरोध आहे व इथं जो आमचा रस्ता आहे हा रस्ता वाट वडल्यांपासून आमच्या तलावाकडे किंवा शेतीकडे किंवा मंदिरांकडे किंवा पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जाणारा रस्ता आहे. तर या MSRDC-ने आमच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरच कम्प्लीट टोलनाक्याचा बूथ घेतलेला. तर आमचा पूर्ण या ग्रामस्थांचा, महिलांचा पूर्ण ह्या टोलनाक्याच्या बूथसाठी पूर्ण विरोध आहे. आणि गाव सोडून ह्या टोलनाका MSRDC-ने गाव सोडून 500 मीटर मागे किंवा पुढे हा टोलनाक्याचा बूथ घ्यावा, त्यासाठी आमचा काम बंद आंदोलन आज केलेलं आहे. कारण आम्ही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाने आमची काय आत्तापर्यंत तरी दखल घेतलेली नाही, येतो करतो बोलतात, बाकीचं आमची दखल घेतलेली नाही. त्यासाठी आम्ही आज काम बंद आंदोलन केलं आहे. याच्या पुढे जर काम बंद आंदोलन करून नाही आलं तर आम्ही रास्ता रोको करण्याचं आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला व MSRDC-ला देत आहोत. आमच्या शेतीवर जायला लागतंय किंवा आमच्या महिलांना पूर्ण आम्हाला तल्यावर धुवायला जायला लागतंय. आमची मंदिरं सगळी गावाच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला आम्हाला दर सोमवारी वगैरे महिलांना मंदिरात जावं लागतंय. मग आम्हाला रस्ता कुठून मिळणार? आता याही मध्ये जर टोल टाकला तर त्याही आम्हाला रस्ता कुठनं राहणार? आणि उद्या कांचा काय महिलांचा झाला किंवा आमच्या गावकऱ्यांचा जाणार, त्याला ते टोल नाक्यावर आम्हाला काय पुऱ्या पाडणार आहेत का? आम्हाला इथूनच रस्ता पाहिजे हा टोल नाक्याला. आमच्या गावातल्या बायकांचा काय, सगळ्या अख्ख्या गावकऱ्यांचा विरोध आहे. आम्हाला इथून नाही पाहिजे टोल नाका. तुम्ही कुठेही करा टोल नाका, आम्हाला त्याच्या विषय नाही, पण इथून नाही पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.